सर्वांना नमस्कार, जय नाना। आपण चैतन्यपीठाच्या यूट्यूब चॅनेलवरून गेल्या काही आठवड्यांपासून आत्मसंवाद ही मालिका प्रसारित करीत आहोत। आत्मसंवाद म्हणजे आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज यांनी आपल्या शिष्यांशी केलेला आत्मीय संवाद असं त्याचं स्वरूप आहे। या सर्व भक्त लोकांना आपल्या सद्गुरूंचा सान्निध्याचा आनंद याद्वारे आपल्याला सर्वांना प्राप्त होतो। मागील पुष्पात म्हणजे नागपंचमीच्या पावन दिवशी आदरणीय बाबा महाराजांनी आपले सद्गुरू म्हणजे परमपूज्य नाना महाराज यांना प्रिय असणारे हिंदी संतांनी रचलेले निर्गुण भजनांविषयी आपल्याला प्रबोधन केलं। त्यातील काही निवडक भजनांमध्ये गुरु शिष्य संवादातील रहस्य त्यांनी आपल्याला उलगडून दाखवले। उदाहरणार्थ संत कबीरदास यांचे पुत्र व शिष्य संत कमालदास यांनी रचलेलं जे भजन आहे की क्या कहूं भाई क्या कहूं भाई सद्गुरु ने मौज दिखाई, हे भजन व त्याबरोबरच भाई निराकार निर्गुण के देश में रहना सद्गुरु साहब से प्रणाम जाकर कहना, या दोन भजनांमधील बाबासाहेबांनी गुरु शिष्य संवादातील गर्भित अर्थ व रहस्य आपल्याला फार सुंदररित्या समजावून सांगितलं। पुढे बाबा महाराज असं सांगतात की गोलख आणि मच्छिंद्र यांच्या संवादाविषयी ते उलगडतात आणि त्याच्यात सांगतात की जे भजन आहे की दुख ना जानू मैं दर्द ना जानू ना कोई वैद बुलाऊ सतगुरु वैद जब मिले अविनाशी वाही को नाही बनाऊ गुरुजी मैं तो एक निरंजन गाऊ। असे आपले सद्गुरु आहेत जे सद्गुरु आपल्या सर्व रोगांवर आपल्या भव समस्यांवर आपल्याला औषध आहेत, आपल्याला वैद्य आहेत असं बाबासाहेबांनी फार सुंदररित्या समजून सांगितलं। आणि समारोप करताना आदरणीय बाबा महाराजांनी आपल्याला असं सांगितलं की आपण कसं राहायला पाहिजे, सद्गुरूचा झाला प्रसाद आम्ही गाऊ त्याचे पडसाद। म्हणजे काय, आपल्या सद्गुरूंनी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीचं आपण पालन करायला पाहिजे असा बाबासाहेबांनी आपल्याला बाबा महाराजांनी आपल्याला उपदेश केला। मागील संवादामध्ये फार सुंदररित्या या निर्गुण भजनाविषयी आपल्याला समजावून सांगितलं, त्यातला गर्भित अर्थ त्याचं सौंदर्य हे देखील आपल्याला बाबा महाराजांनी समजावून सांगितलं। आज या श्रावण मासानिमित्त आदरणीय बाबा महाराज आपल्याला रुद्रावर प्रबोधन करणार आहे। रुद्राच्या पाठात काही भागांचा सामान्य लोकांना अर्थबोध होत नाही, त्याबद्दल आदरणीय बाबा महाराज वैदिक आधारावर त्यातील रहस्य आज आपल्याला समजून सांगणार आहेत। तसेच संक्षिप्त रुद्र ही संकल्पना देखील आपल्या समोर आज बाबा महाराज मांडणार आहेत। मी बाबा महाराजांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रबोधनाला सुरुवात करा। नमस्कार। अवधूत चैतन्य श्री गुरुदेव दत्त। आज आपण सगळ्यांनाच कल्पना आहे की नागपंचमीला श्रावण मासाची सुरुवात झाली आणि श्रावण मास म्हटलं की आपल्याला श्रावणी सोमवार आणि शिवाच्या मंदिरांमध्ये रुद्राभिषेक वगैरे याची आपल्याला सगळ्यात एकदम आठवण होते। बऱ्याच मंडळींना ही जी रुद्र किंवा रुद्राभिषेक ही जी सुप्त वगैरे आहेत वैदिक सुप्त याच्याविषयी थोडीफार माहिती असते, ती सुद्धा ऐकून माहिती असते, पण सर्वसामान्यपणे नेमकं हे रुद्र सुप्त म्हणजे काय आहे, कुठल्या पद्धतीने हे निर्माण झालं असावं, वेदाचा कुठला नेमका हा भाग आहे याच्याविषयी सविस्तर साधारणपणे चर्चा होत नाही। कारण कर्मकांडामध्ये वगैरे जेव्हा अभिषेकात वगैरे आपण असतो तेव्हा अशी चर्चा होण्याचं काही कारण नाही आणि एरवी या विषयामध्ये फारस आपली कुठे चर्चा दिसत नाही। तेव्हा आपण आज आपला आजचा मुख्य विषय हा रुद्र रहस्य असा आहे आणि रुद्र रहस्य आणि त्याच्याबरोबर संक्षिप्त रुद्र असे दोन विषय घेऊन आज आपण चिंतन करणार आहोत। तर साधारणपणे
सामान्य रुद्रयाविषयी माहिती आधी मी आपल्यासमोर ठेवतो की रुद्र काय आहे. तर वैदिक वाङ्मयात किंवा वेद कालामध्ये इंद्र, वरुण, प्रजापती, पूषण, पुषा अशा ज्या काही देवता आहे, या देवता ज्यांचा साधारणपणे आपण यज्ञ करताना स्वाहाकारात त्यांचा उल्लेख असतो, तेव्हा या सगळ्या वैदिक ज्या देवता आहेत त्याच्यामध्ये मग पुरुष सुक्तात नारायण असं आपल्याला कळतं, कारण उपनिषद वगैरे आहेत या नारायण नावाची. तसंच शिव आणि रुद्र याही या वेदातल्या वैदिक संहितामध्ये ज्यांचा उल्लेख आहे अशा देवता आहेत. मग त्यात रुद्र ही एक प्रधान देवता म्हटली गेली आहे. आणि जशी रुद्र ही एक प्रधान देवता आहे, तर ही रुद्र जी प्रधान देवता आहे हिचा उल्लेख नेमका आज जी आपण रुद्राचा अभिषेकात वगैरे किंवा सुप्त आपण म्हणतो होता हा कशातून आला आहे, तर यजुर्वेदामधून या रुद्राविषयी साधारणपणे माहिती आपल्याला विशिष्ट प्रमाणात दिसून येते. रुद्र ही जी संकल्पना आहे, रुद्र ही देवता, हिचं वर्णन ऋग्वेदातही आहे आणि अथर्वेदातही सुद्धा इतर वेदांमध्ये आहे, इतर शाखांमध्येही आहे. पण यजुर्वेदामध्ये मात्र रुद्र या ही जी देवता आहे, रुद्र या संधेचा थोडा विस्तार केलेला आहे. कसा? तरी यजुर्वेदामध्ये जो काही यजुर्वेदाचा साधारण विस्तार आहे संहितेचा, त्याला आज उपलब्ध असणारी जी संहिता आहे त्याला म्हणतात तैत्तिरीय संहिता. तैत्तिरीय संहिता म्हटल्यावर आपल्या लक्षात येईल काही लोकांना की ही कृष्ण यजुर्वेदाची आहे. या तैत्तिरीय संहितेमध्ये जे साधारणपणे अध्याय असतात ज्यांना प्रपाठक अशी म्हणण्याची पद्धत आहे, आणि मग या अध्यायांचा काही ऋचांचा एकत्रीकरणाचा भाग असतो त्याला अनुवाक असं म्हणतात. या तैत्तिरीय संहितेतला चौथा आणि सातवा प्रपाठक, या प्रपाठकामधल्या ज्या काही ऋचांचा संग्रह आहे हा संग्रह आज रुद्राध्याय म्हणून ओळखला जातो. म्हणजे ज्यात रुद्राची स्तुती केली आहे. आणि मग आपल्याला असं लक्षात येतं की दोन अध्यायांचा जो रुद्र आपण नेहमी म्हणतो, नमस्ते रुद्रमन्यव उठवतोपासून सुरुवात करून शेवटी एकास्त्रमे तिस्त चवेतन पंचमे आशा, अशा दोन अध्यायांमध्ये आणि आधी आणि नंतर पिढा देव म्हणून होता असे शांतीपाठ म्हणून जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या लक्षात येते की साधारणपणे दोन अध्यायामध्ये या रुद्राची सुक्ताची विभागणी आहे. आणि परंपरेने हे जे रुद्र सुक्त आहे याला नमक, कारण पहिल्या अध्यायामध्ये पहिल्या भागामध्ये नमो 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 असा शब्द बरेच वेळा येतो, आणि मग दुसऱ्या अध्यायामध्ये चमे 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 असं चमक म्हणून याला नमक आणि चमक असा दोन अध्यायाला म्हणून नमक चमक अशा पद्धतीने या रुद्राची साधारणपणे वर्णन केलं जातं, अशी ह्या रुद्राची मांडणी केली आहे. मग ही जी रुद्रदेवतेची मांडणी आहे याच्यात काय आहे, तर एकीकडे हे नमक म्हणजे त्याला नमस्कार, एकीकडे चमक म्हणजे त्याच्या पुढे केलेली आपण इच्छा किंवा आपण जी काही आपल्या इच्छा आहे, आपल्या आकांक्षा आहे, आम्हाला हे प्राप्त झालं पाहिजे अशी त्याच्याकडे केलेली प्रार्थना. या दोन शिवाय या दोन अध्यायामध्ये तिसरी आणखीन एक गोष्ट आहे. ती तिसरी गोष्ट काय आहे, ती या रुद्राचं अभिनव असं एक स्वरूप आहे. आता या स्वरूपाची चर्चा करण्याच्या आधी मी आपल्याला आणखीन एक गोष्ट सांगतो की हा जो दोन अध्यायाचा रुद्र आहे तो साधारणपणे बहुंश लोकांना माहिती आहे, कारण तो ऋग्वेदी लोक किंवा ऋग्वेदी शाखेची मंडळी, कृष्णयजुर्वेदी म्हणजे दक्षिण भागात असणारी सगळी मंडळी किंवा इतर लोक सुद्धा हे दोन अध्याय म्हणजे नमक चमक असे दोन अध्याय म्हणून हा रुद्राचा अध्याय असं म्हणतात. काही ठिकाणी फक्त नमकाचा जो अध्याय यालाच रुद्राध्याय असं काही ठिकाणी वर्णन केलेले ग्रंथामध्ये, पण महत्वाचं म्हणजे हा जो दोन अध्यायाचा रुद्राध्याय आहे
याचा याज्ञवल्क्यांनी आपली जी वाजसेनी संहिता आहे किंवा माध्यंदिनी संहिता आहे या संहितेत थोडा विस्तार केला. आणि विस्तार कसा केला त्यांनी, तर मुळामध्ये वेगवेगळ्या ऋषींनी संग्रहित केलेली, प्रत्यक्ष निर्माण केलेली किंवा त्या काळामध्ये म्हटलेली, त्यांनी सृजित केलेली अशी जी काही ऋचा किंवा अशी काही सूक्त आहे त्या सगळ्यांचं जणू काय त्यांनी संकलन केलं. आणि हे संकलन करून हा जो दोन अध्यायाचा रुद्र होता याला याचा विस्तार थेट 8 अध्यायात केला. आणि 8 अध्यायात केल्यानंतर मग हा जो उत्तर भारतात साधारणपणे शुक्ल यजुर्वेदांतर्गत जो रुद्र साधारणपणे प्रचारित आहे, प्रचलित आहे किंवा सगळे लोक म्हणतात, हा जो रुद्र आहे हा 8 अध्यायाचा असल्यामुळे याला अष्टाध्यायी असं म्हटलं गेलं. मग काही दिवसांनी आपल्याला असं लक्षात येईल की काही दिवसांनी दोन रुद्रात जर फरक करायचा असेल तर मग हा 2 अध्यायाचा जो रुद्र आहे, 2 अध्यायाचा जो रुद्र आहे त्या रुद्राला रुद्र आणि 8 अध्यायी जे आहे त्याला रुद्री असं म्हणण्याची पद्धत निघाली. म्हणून मग खूप लोक 8 अध्यायी जी आहे संहिता त्याला रुद्री असं म्हणतात आणि 2 अध्यायी जो आहे त्याला रुद्राध्याय त्याला रुद्र असं म्हणतात. पण विशेष काय या 8 अष्टाध्यायीमध्ये, तर 8 अध्यायीमध्ये साधारणपणे 6 सूक्त आहे आणि या 6 सूक्तांचं संकलन या रुद्र सूक्ताबरोबर केलं. म्हणून 8 अध्यायी हा थोडा विस्तार झाला आहे. हे मी आपल्याला का सांगतो की जेव्हा आपल्याकडे एखादा यजुशाखीय पण शुक्ल यजुर्वेदी असा जर का कोणी एखादे गुरुजी आपल्याकडे आले, ते जेव्हा आपल्याकडे रुद्राचा अभिषेक करतात किंवा मंत्र म्हणतात तेव्हा पारंपरिक पद्धतीने तर आपल्याला माहिती की ते यचा ज उच्चार करतात, यज्ञेन यज्ञ वैजंत असं म्हणतात, यज्ञेन यज्ञ वैजंतच्या ऐवजी. मग सहस्त्र शिरीषा पुरुषाच्या ऐवजी सहस्त्र शिरीखा पुरुखा असं ते म्हणतात, म्हणजे उच्चार भेद त्यामध्ये असतो. काही ठिकाणी ते असे उभा आडवा अशा पद्धतीने जेव्हा हस्तस्वर करतात अशा पद्धतीने, किंवा आपल्याला लक्षात येतं की त्यांच्या म्हणण्यात या उच्चार भेदांबरोबर स्वर भेद म्हणजे या हस्तस्वराचा सुद्धा भेद आहे, याला हस्तस्वर असं म्हणतात. पण ही जी पद्धत आहे या पद्धतीने जेव्हा ते स्वरासहित 8 अध्यायी 8 अध्यायांचा रुद्र म्हणतात तेव्हा याच्यामध्ये मग विस्तारात काय आहे, तर पहिलं जे सूक्त आहे ती सूक्त ज्याला सुरुवात करतात त्याला शिवसंकल्प सूक्त असं म्हणतात. मग या पद्धतीने शिवसंकल्प सूक्त, दुसरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती असणारं पुरुष सूक्त. मग हे पुरुष सूक्त हा यजुर्वेदी रुद्राचा भागच आहे. ऋग्वेदी किंवा इतर जे रुद्र म्हणतात त्याच्यात पुरुष सूक्त म्हणतात, पण 8 अध्यायी मात्र या पुरुष सूक्ताचा एक दुसरा अध्याय म्हणून त्यांनी याच्यामध्ये अवलंब केलेला आहे. त्याच्यानंतर आशुशिशान असं अप्रतिरथ सूक्त हे एक त्याच्यामध्ये सूक्त आहे. आणि विभ्राट बृहस्पती सौम्यम असं विभ्राट सूक्त नावाचं आणखीन एक सूक्त त्याच्यामध्ये आहे. मग हे आशुशिशानो इथून जी सुरुवात होती याच्यामध्ये प्रजापती आणि इंद्र यांचं वर्णन आहे, तर विभ्राट सूक्तामध्ये सूर्याचं वर्णन आहे. आणि मग ही 4 सूक्त झाल्यानंतर मग आपण जे पुरुष सूक्त आपण आधी म्हटलं 2 अध्याय, यातला 2 अध्यायातल्या 16 ऋचानंतर यज्ञेने यज्ञनंतर देव्या समृत आहे अशी जेव्हा सुरुवात करतात एक वेगळ्या पद्धतीने, ते श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्या अहोरात्रे या ऋचेपर्यंत, या ज्या नंतरच्या ऋचा आहे याला उत्तर नारायण सूक्त असं म्हटलेलं आहे. म्हणजे आता झाले 5 सूक्त असे झाले वेगळे वेगळे, ज्याच्यामध्ये गणानांतापासून गणपतीपासून सुरुवात होऊन मग शिवसंकल्प झालं, पुरुष सूक्त झालं, उत्तर नारायण सूक्त झालं,
अप्रतिरथ झालं, विभ्राट सुप्त झाल्यानंतर मग मात्र तीन अध्यायांमध्ये रुद्र सुप्त आहे. म्हणजे मग आपण असं बघितलं की ऋग्वेदीय किंवा कृष्ण यजुर्वेदीय पद्धतीने नमक चमक जे म्हटलं गेलंय दोन अध्याय, ते या अष्टाध्यायी मध्ये तीन अध्याय. मात्र विशेष काय आहे तर दोन्हीची सुरुवात जी आहे ती सुरुवात मात्र एकसारखीच आहे रुद्र सूक्ताची. म्हणजे कशी, तर नमस्ते रुद्रमन्ये व उठवते एकवे नमाहा, या ऋचेपासूनच सुरुवात होते. आणि या ऋचेपासून सुरुवात झाल्यानंतर मग आपण जर का बघायला गेलो मूळ संहिता, तर आपल्याला असं लक्षात येतं की शुक्ल यजुर्वेदी माध्यंतरी जी संहिता आहे त्यातला सोळावा अध्याय जो आहे तो हा म्हणजे नमक किंवा नमस्ते रुद्रमन्ये व उठवते खवे नमः या ऋचेपासून सुरुवात होणारा हा नमकाचा अध्याय आहे. म्हणजे यातल्या निवडक काही ऋचा याच्यात घेतलेल्या आहेत. आणि चमक ज्याला म्हटलं, हा चमक ज्याला आपण मग म्हटल्याप्रमाणे तैत्तिरीय संहितेमधला हा एक वेगळा सातवा असा अनुवाक जे घेतलेले आहेत सातव्या त्यातल्या भागामधले, तर हे जे काही अनुवाक आहे त्यातला, तर हा जो चमकाचा भाग आहे हा या माध्यंदिरी संहिता म्हणजे शुक्ल यजुर्वेद संहितेचा अठरावा अध्याय. म्हणजे म्हटलं तरी याही दोन अध्यायामधलेच नमक चमक असे रुद्रसुप्ताचे अध्याय आणि तैत्तिरीय संहिते ज्याला प्रपाठक असं म्हटलं चार आणि सात त्यातले जे अध्यायातले काही ऋचा ते घेतले. फक्त प्रश्न असा आहे की यजुर्वेदी अष्टाध्यायीमध्ये या जे रुद्रसुप्त आहे या रुद्रसुप्तामध्ये सरळ सरळ ऋचा एक दोन तीन चार पाच अशी गणना आहे, कारण ते अध्यायच असं म्हटलं आहे. आणि जी काही तैत्तिरीय संहिता आहे म्हणजे कृष्ण यजुर्वेदी त्याच्यात मात्र यांचे गट पडलेले आहे आणि या विशिष्ट गटांना अनुवाक असं म्हटलंय. मग आपण जर का एखादी जर तैत्तिरीय संहिता बघितली किंवा साधारणपणे नेहमी जो आपण दोन अध्यायाचा हा जो रुद्र आपण पाहतो रुद्राध्याय, त्याच्यात आपल्याला असं लक्षात येते की पहिल्या पंधरा ऋचांचा एक जो गट आहे त्याला प्रथम अनुवाक असं म्हटलं. तो जो गट आहे की अनुवाक आहे त्याला नमस्ते रुद्रमन्ये व उठवतो एकवे नमः, म्हणजे हा जो पहिला आहे हा शेवटला जो आहे उभाभ्याम उतते धन्वनो बाहुभ्याम तव धन्वने, इथपर्यंतच्या ज्या काही पंधरा ऋचा आहे त्याला प्रथम अनुवाक असं म्हटलंय. मग हा जसा प्रथम अनुवाक आहे अशा पद्धतीने अकरा अनुवाक आपल्या लक्षात येईल किंवा आपण एखादं लहानसं पुस्तक बघाल तेव्हा की अकरा अनुवाक नमकाचे आणि अकरा अनुवाक चमकाचे अशा पद्धतीने या दोन अध्यायात रुद्राची मांडणी आहे. आणि ज्या अर्थी यात हस्तस्वर नाही आहे आणि सोप्या पद्धतीने संधी विग्रह करून अशा पद्धतीने सांगितलंय म्हणून दोन अध्यायाचा रुद्र हा म्हणायला सोपा वाटतो, गणना करायला सुद्धा सोपा वाटतो, कारण यात बरोबर अनुवाकांनी त्यांची तोड केलेली आहे. शिवाय अष्टाध्यायी मधले हे जे तीन अध्याय आहे नमक चमकाचे त्याच्यामध्ये आणि रुद्राध्याय दोन अध्यायाचे याच्यामधला फरक आहे काही काय फरक आहे, तर सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे चमकाचे जे अकरा अनुवाक आहेत त्यातला फक्त शेवटल्या तीन अनुवाकांमध्ये यज्ञ यज्ञेन कल्पता अशी फक्त त्याच्यात प्रत्येक अनुवाकाची शेवटी म्हटलंय. पण शुक्ल यजुर्वेदाचा जो चमक आहे त्यात मात्र जेवढ्या ऋचा आहे त्या प्रत्येक विशिष्ट ऋचांच्या नंतर शेवटी ते जे आपण त्याला म्हणतो पद त्यात प्रत्येक ठिकाणी यज्ञेन कल्पता म्हणजे यज्ञाने कल्पांतापर्यंत आम्हाला हे प्राप्त होत अशी प्रार्थना केली आहे. हा सगळ्यात पहिला फरक दोन. मग म्हणण्याची पद्धत, मग काही ऋचा मागे पुढे आहेत तो सुद्धा त्याच्यामध्ये भाग आहे. जसा पहिला जो अनुवाक आहे त्या अनुवाकात जो ऋग्वेदी पद्धतीने म्हटलेला जो रुद्र असतो त्याच्यामध्ये पंधरा ऋचा आहे, पण
यजुर्वेदी पद्धतीचा अष्टाध्यायी मधला हा जो पाचवा अध्याय आहे नमस्ते रुद्रमन्यव, याच्यामध्ये एकूण 16 ऋचा आहे. आणि या 16 ऋचांमध्ये काय आहे तर 14 ऋचांमध्ये आधीच्या ज्या अनुवाक आलेले कृष्ण यजुर्वेदाच्या ते तर आहेत, पण त्याच्यामध्ये मानस टोके तरे मान आयुखमानो गोखुमानो अखे घुरी रिघा, या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की मी काही वेळा यजुर्वेदी पद्धतीने म्हणतो तेव्हा श च्या ठिकाणी ख म्हणतो. तरे आखुमानो गोखुमानो म्हणजे आशुमानो गोशुमानो अशा पद्धतीने त्याचं वर्णन. अशा दोन ऋचा आलेल्या आहेत आणि या दोन ऋचा या जेव्हा आपण दोन अध्याय म्हणतो तेव्हा या ऋचा त्यात पहिल्या अनुवाकात नाही आहे, पण ते नंतरच्या अनुवाकात काही ठिकाणी आलेल्या आहे. म्हणजे अशा दोन रुद्रांमध्ये थोडासा फरक आहे. पण विशेष काय आहे, रुद्र ही जे देवता जी आहे तिचं महत्व आणि महात्म्य थेट वेद कालापासून टिकून आहे. किंबहुना या रुद्राला उपनिषदांनीच किंवा काही पुराणांनी आणि महाभारतात इतकं महत्व दिलेलं आहे की याला एक आत्मतत्व स्वतः ईश्वराने प्रदान केलेलं आत्मतत्व असं गुरुचरित्रकारांनी म्हटलं आहे. मग त्याला काही लोकांनी किंवा काही भाष्यकारांनी रुद्र उपनिषद असं एक वेगळं स्वतंत्र उपनिषद असं म्हटलंय. म्हणजे हे जणू काही रुद्राच्या नावाचं एक उपनिषद आहे, रुद्रोपनिषद. काही लोकांनी याला शतरुद्री असं म्हटलंय. का तर यात रुद्र या देवतेच्या 100 नावांची प्रार्थना केली आहे, त्यांचं वर्णन केलं आहे, म्हणून याला शतरुद्रीय म्हणतात. आता आपल्याला फक्त माहिती म्हणून सांगतो की जाबाल दर्शन उपनिषद आहे, सूत संहिता आहे, रुद्र कल्पद्रुम असा नावाचे ग्रंथ आहे, याच्याबरोबर उवट आहे, महिधर आहे, हेमाद्री आहे, असे अनेक भाष्यकार पूर्वीचे होऊन गेले ज्यांनी रुद्रावरती भाष्य केलेली आहेत आणि त्याच्यावरती आपापल्या पद्धतीने त्याचा अर्थ विशद केला. पण सगळ्यात महत्वाचे काय की सूत्र या रुद्राचं महत्वाचं काय आहे, या रुद्रांमधल्याच काही ऋचांमध्ये जे रुद्राचं वर्णन आहे त्यात एका ठिकाणी असं म्हटलंय की शिवा किंवा रुद्र म्हणजे शिव, शिवा विश्वाहा भेषजी, म्हणजे रुद्र किंवा शिव हा समग्र विश्वाचा भेषजी म्हणजे जणू काही वैद्य किंवा उपचारक आहे. आणि मग आपण जेव्हा रुद्र सुद्धा म्हणतो तेव्हा त्या ठिकाणी त्याला नमन करताना भेषजाय हा म्हणजे एका प्रकारे हा रुद्र जो आहे हा वैद्य या स्वरूपामध्ये आहे, अधिवक्ता आणि भेषजाय अशा पद्धतीने आपण त्याला नमस्कारही करतो. म्हणजे हा एक प्रकारचा उपचारक किंवा वैद्य आहे. हा उपचारक किंवा वैद्य का आहे तर अथर्ववेदामध्ये ज्याला दैवी चिकित्सा असं म्हटलं आहे त्या अथर्ववेदी दैवी चिकित्सेप्रमाणे या रुद्राच्या काही ऋचांचा जर पाठ केला ते तीर्थ जर दिलं तर ते तीर्थ सुद्धा एखाद्या औषधाप्रमाणे उपचारक होत. आणि मग सगळ्यात लोकांना माहितीचं आणि अनुभवजन्य प्रमाण काय आहे तर परंपरेप्रमाणे या रुद्रामधला एक मंत्र आहे. कुठला मंत्र? महामृत्युंजय त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम हा जो मंत्र आहे हा शतकानुशतक एखाद्या व्यक्ती जर का आजारी असेल, तिची मनस्थिती चांगली नसेल, जर त्याला दुर्धर व्याधी झाली असेल तर उपचार म्हणून त्याच्याकरता हा जप करायचा, काही वेळा या रुद्राचा त्याच्याकरता स्वाहाकार करायचा, काही वेळा या रुद्राचा अभिषेक करून ते तीर्थ त्याला द्यायचं, अशा पद्धतीने हाला दैवी उपचार म्हणून याला मान्यता असल्यामुळे हा जो रुद्र आहे हा रुद्र लोकांमध्ये जसा प्रचलित आहे आदरणीय नव्हे तो उपचारक आणि व्याधी करता उपयुक्त अशा पद्धतीने हे रुद्र सुप्त लोकांमध्ये प्रतिष्ठित आहे. म्हणजे या रुद्राचं महत्व सुद्धा तेवढंच आहे. म्हणून रुद्र ही नुसती देवता म्हणून याचा कुठे वर्णन नव्हे, पाठ नव्हे, तर शिवसंकल्प सुप्त
म्हणजे मनशांती, आपलं मन आहे हे शिव म्हणजे शुद्धतम असं व्हावं. शिव या शब्दाचा अर्थ शुद्ध, उत्तम आणि कुठल्याही पद्धतीने ज्या दोषरहित त्याला शिव असं म्हटलंय. आणि रुद्र याचा अर्थ मात्र एक वेगळा आहे. रुद्र याचा अर्थ रौद्र रूप, म्हणजे हृतयती द्रावयती, म्हणजे जो एखाद्याला रडायला लावतो किंवा ओरडायला लावतो असा सुद्धा, रोदयती रडायला लावतो, डोळ्यात पाणी काढायला लावतो, अशा पद्धतीने असा जो एक रुद्र आहे त्याचं जे रौद्र रूप आहे, म्हणून ही एक वेगळी देवता. पण ही कोणाला लावते अशा पद्धतीने करायला लावते, तर तुमच्या शत्रूंना. जो कोणी शत्रू असेल त्या शत्रूंना ही देवता आहे ही पिटाळून लावते, त्रास देते, जणू काही त्यांचा नाश करते. म्हणून ही देवता पूज्य आहे. आणि त्याच्याबरोबर या देवतेचं शांत स्वरूप म्हणजे कसं आहे, तर शिव स्वरूप आहे, शुद्ध आहे, मंगलकारक आहे, तुम्हाला खूप स प्रदान करणार आहे, तुमच्या इच्छा पूर्ती करणार आहे. म्हणून शिव आणि रुद्र या दोन्ही स्वरूपांची उपासना, एक प्रकारची प्रार्थना ही आपल्याला रुद्रात दिसून येते. असं संक्षिप्त या रुद्राचं स्वरूप आहे. आता रुद्राचं स्वरूप म्हटल्यानंतर जर एखाद्याने म्हटलं की मी समग्र अष्टाध्यायी वाचतो किंवा दोनच अध्याय जरी वाचलं तर त्याला असं वाटतं की अरे हे किती कठीण आहे, या किती वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे, हे समजणार तरी कसं. कारण अष्टाध्यायी मध्ये तर फक्त नमक चमक हे ज्यात आलेले ते 16 आणि 18 दोनच अध्याय नाही, तर ते 24वा अध्याय आहे, 22वा अध्याय आहे, 36वा अध्याय, या वेगवेगळ्या अध्यायामध्ये असलेले सुद्धा, म्हणजे जवळजवळ संपूर्ण वाजसरी संहितेमध्ये असणारे जे काही सूक्त आहे किंवा जे काही ऋषी आहे त्यांचं संकलन त्यात आले. आणि हे संकलन सुद्धा एकट्या ऋषीचं नव्हे, जवळजवळ 26 ऋषी त्यात अप्रतिरथ आहे, त्याच्यामध्ये कुत्स आहे, त्याच्यात प्रजापती आहे, परमेश्ठी आहे, कण्व आहे, अगदी आपल्याला जो गायत्री मंत्र माहिती आहे तो गायत्री मंत्र म्हणणारा विश्वामित्र ऋषी आहे, वशिष्ठ ऋषी आहे आणि लोपामुद्रा आहे. असे इतक्या ऋषींचे त्याच्यामध्ये वेगवेगळे सगळे त्याच्यामध्ये आपण म्हणतो की संकलनात्मक याच्यामध्ये ऋचा आहे. आणि या सगळ्या ऋचांचं संकलन याज्ञवल्क्यांनी केलं. म्हणून या रुद्राचं जे काही श्रेय आहे मूळ ते संपादक म्हणून याज्ञवल्क्यांकडे जातं अष्टाध्याय. पण रुद्राध्यायापर्यंत आपण जर विचार केला तर या रुद्राध्यायामध्ये हे जे काही अनुवाक म्हणा किंवा अध्याय म्हणा किंवा ऋचांचा जो संग्रह आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर आपण मग वर्णन केल्याप्रमाणे एक तर नमक, म्हणजे ज्याच्या शेवटी नमो 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 अशा पद्धतीने ऋचांचं म्हटलंय तो भाग, चमे 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 असं चमक. आणि याच्याशिवाय तिसरा असणारा जो भाग आहे, या तिसऱ्या भागामध्ये प्रत्यक्ष रुद्र या देवतेचं वर्णन आहे. आणि या रुद्रदेवतेचं वर्णनामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर बाहुभ्या मुदते नमहा, म्हणजे सुरुवात करताना तुमच्या दोन बाहू नमस्ते रुद्रमन्य उतोत इखवे नमहा, बाहुभ्याम मुदते नमहा अशा पद्धतीने त्यांच्या या रुद्र स्वरूपाच्या आधी हातांपासून त्यांच्या शरीराला नमस्कार केला. आणि हे नमस्कार करत असताना मग कसं आहे की त्याच्यामध्ये नमस्कार करताना करत असतानाच त्यांच्या धनुष्यालाही नमस्कार आहे, त्या धनुष्याच्या बाणालाही नमस्कार आहे, त्यांच्या अघोर रूपालाही नमस्कार आहे आणि घोर घोर तरेब्याच्या घोर रूपालाही नमस्कार आहे. आणि हे सगळे नमस्कार करत असताना आपल्या समोर या रुद्राचं एक वेगळं चित्र आपल्या समोर प्रगट कसं होतं, तर हे रूपकात्मक आहे. म्हणजे हे रुद्रदेवतेचं रूपक कसं आहे, तर हा जणू काही एक व्याध, हातात धनुष्य बाण घेतलेला एखादा लढवय्या, व्याध म्हणजे शिकारी,
हा शिकार करायला निघालेला आहे आणि मुख्य म्हणजे कसं आहे हा गिरी कंदरामध्ये राहतो जंगलात राहतोय आणि डोंगराळ भागात राहतोय म्हणून त्याला गिरी कंदरात राहणारे गिरीश असं याला म्हटलं आहे. आणि हा गिरी कंदरात राहणारा असा जो आहे हा जेव्हा याचा धनुष्यबाण सोडतो तेव्हा विजांचा जणू कडकडाट होतो आणि या विजांच्या कडकडाटामुळे जणू काही आपल्यासमोर पुष्पवृष्टी झाल्याप्रमाणे नव्हे तर वृष्टी होते म्हणजे भरपूर पाऊस पडतो. म्हणजे एक प्रकारे सृष्टीवरती या गिरीकंदरात राहणाऱ्या ही जी देवता आहे रुद्र याचं नियंत्रण आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने याचं वर्णन केल्यावरती मग आपल्या लक्षात अरे या जंगलाचं वर्णन आहे पर्वतांचं वर्णन आहे याच्या बाणांचं वर्णन आहे. आणि मग हा खूप वेळा काय करतो की हा अतिवृष्टी सुद्धा करतो आणि तुम्हाला आवश्यक तेवढे खरं धनधान्य समृद्धी हे करतो. म्हणजे थोडक्यामध्ये ढगांमध्ये असणारे जे पाणी आहे किंवा ढगामध्ये असणारे जे असुर आहेत त्या ढगांच्या मध्ये असणाऱ्या असुरांना हा जणू काही आपल्या बाणांनी किंवा सहस्रावधी अशा पद्धती ज्याच्यात शक्ती आहे असे जे बाण आहे म्हणजे विद्युत शक्ती कडकडणारी जी वीज आहे हे जणू काही याचे शस्त्र आणि याचं बाण आहे. या कडकडणाऱ्या विजेमुळे त्या ढगांमध्ये जे काही उष्णता उत्पन्न होते म्हणून हा नमो उष्णिखिणे गिरीशऱ्याच्या पर्वता अशा पद्धतीने राहणारा हा जो उष्णतेमुळे पाऊस पडणारा असा आहे असा जो रुद्र आहे असं काहीतरी रूपकात्मक एक वेगळं चित्र या सगळ्यात बाहेर येतं. हे जे नमक आणि चमक याच्यापेक्षा वेगळं आहे या रुद्राध्यायांमध्ये. मग हे पाहिल्यानंतर मी ही नेमकी कल्पना कुठून आली असावी कारण ही जी कल्पना आहे ही आपल्याला असं लक्षात येईल की ऋग्वेदांच्या सुद्धा काही ऋचांमध्ये सूक्तांमध्ये आहे. यजुर्वेदात तर आहेत कारण त्यात रुद्र आहेत आणि अथर्ववेदात सुद्धा आहे. मग नेमकी ही जी बाण आणि धनुष्य बाण घेतलेला आणि या रुद्राची एखाद्या शिकाऱ्यासारखी अशी ही कल्पना मूळची कुठली असावी तर याच्याकरता आपल्याला थोडे जर मागे आपण गेलो मूळ ऋग्वेदातल्या काही ऋचांकडे आणि त्याच्यावर भाष्य करणाऱ्या इतर जे काही भाष्यकार आहेत त्यांच्याकडे तर आपल्याला असं लक्षात येतं की काही भाष्यकारांनी या रुद्रांची तुलना किंवा या रुद्राची तुलना आकाशात जे मृगशीर्ष नक्षत्र आहे त्याच्याशी केलेली आहे. आणि मग या मृगशीर्ष नक्षत्राचा आकार कसा आहे तर ग्रीक किंवा रोमन त्याही लोकांनी जे वर्णन केली आहे त्याप्रमाणे आणि आपल्याकडे जे काही वेदांमधल्या ऋचात वर्णन केली आहे त्याप्रमाणे या मृगशीर्ष नक्षत्रात याचा असा आकार आहे काही ठिकाणी की एखादा जणू काही शिकारी आपल्या हातामध्ये धनुष्य बाण घेऊन उभा आहे. त्याच्या हातातले या मृगशीर्ष नक्षत्रातले तीन जे तारे आहे ते जणू काही धनुष्य आहे किंवा बाण आहे धनुष्याचे बाण आहे अशी त्यात कल्पना आहे. मग एक वेगळी कल्पना अशी आहे की ते मृगशीर्ष आहे म्हणजे त्यांनी शिकाऱ्यांनी मारलेला जो मृग आहे त्याचं शीर्ष आहे. पण मृगशीर्ष असो वा बाण असो पण मृगशीर्ष हे नक्षत्र हे जणू काही रुद्राचं प्रतीक आहे. या मृगशीर्षाला प्रजापती असं म्हटलंय. मग काही मंडळींनी अशी कल्पना केली आहे की रुद्र म्हणजे व्याध व्याध हा तारा वेगळा या रुद्राने प्रजापतीचं जे शिर उडवलं ते मृगाच्या स्वरूपात प्रजापती असल्यामुळे ते मृगाचं जे शिर आहे ते म्हणजे फक्त प्रजापती म्हणजे मृगशीर्ष नक्षत्र व्याध हा म्हणजे रुद्र हा वेगळा. पण खूप ठिकाणी या मृगशीर्षा हाच मुळात प्रजापती आणि प्रजापती हाच रुद्र अशा सुद्धा पद्धतीने व्याख्या केलेल्या आहे. एखाद्याला नेमक्या रूपकाविषयी फारच जास्त माहिती असेल उत्सुकता असेल तर त्यांनी ओरायन हे हा इंग्लिश ग्रंथ किंवा मराठी अनुवाद मृगशीर्ष हा जो ग्रंथ आहे अर्थात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी हा जो ग्रंथ सिद्ध केलेला आहे तो ग्रंथ सहज त्यांनी जर बघितला तर त्याला ह्या रूपकाची थोडीफार कल्पना येईल.
अनेक लोकांनी या मृगशीर्षावरती अशा पद्धतीने विवेचन केलेलं आहे. पण महत्वाचं म्हणजे वेद कालापासून या मृगशीर्षाची जी कल्पना आहे त्याच्यामध्येच हा रुद्र म्हणजे प्रजापती हा एक प्रकारचा प्रजापती जो सृष्टीला रौद्र रूपाने नष्टही करतो संहार करतो आणि शिव म्हणजे मंगल काल कारकाशा स्वरूपात पृथ्वीचं संवर्धन करतो आणि पुष्टीही करतो अशा दोन्ही पद्धतीने ही जी देवता आहे या देवतेचं स्वरूप साधारणपणे या दृष्टीने आपल्यासमोर प्रकट होतं मृगशीर्ष या नक्षत्राच्या स्वरूपात म्हणजे व्याध या स्वरूपात. मग या स्वरूपाची आपल्याला समोर एकदा संकल्पना सिद्ध झाली की मूळ जी कल्पना असेल या दणुका एक शिकारी आहे याच्यात बाण आहे आणि सहस्त्रावधी दणुका याच्याकडे बाण आहे आणि हे सहस्त्रावधी असणारे जसे बाण आहे यांनी याचा भाता भरलेला आहे आणि मग या ऋषीने केव्हा तरी या मृगशीर्ष नक्षत्रातून उल्कापात पाहिला असेल तेव्हा अग्नीचे जसे गोळेचे गोळे येतात ते बाणासारखे कधीतरी त्याने बघितले असेल किंवा या पद्धतीने जेव्हा आकाशातून एखादा वर्षा होतो उल्कांचा तेव्हा जणू काही अग्नीच आपल्याकडे अंगावरती येतात पृथ्वीकडे असं काहीतरी चित्र असेल तेव्हा जणू काही या रुद्राने बाण सोडले किंवा ढगांमध्ये विजांचा कडकडाट झाला आणि वीज चमकली म्हणजे हा रुद्राने सोडलेला बाण आहे अशी वेगळी कल्पना आपण केल्यानंतर मग आपल्या लक्षात येतं की रुद्राचं हे एक प्रकारचं व्याधाचं किंवा शिकाऱ्याचं स्वरूप काय आहे. पण हा विषय जास्त लांबवतो आपण असं बघू की हे एकदा स्वरूप बाणांचं शिकाऱ्याचं आपल्या समोर लक्षात आलं की मग आपल्याला किंचित मात्र या रुद्रा सुक्ताचा किंवा रुद्राध्यायाचा जो पहिलाच अनुवाक आहे याची आपली थोडी थोडी आपल्या मनात कल्पना आहे. कारण या अनुवाकात काय आहे तर आपल्याला सहज सांगतो की हा तीन वेगवेगळ्या ऋषींनी यातल्या ऋचा लिहिलेल्या आहे. त्यात मानव महांत मुतमानो अर्भकम मान ही जी ऋचा आहे जी शुक्लयजुर्वेदाच्या तर पहिल्या भागामध्ये आहे नमस्ते रुद्रमन्यमध्ये 16 ऋचांमध्ये. पण ऋग्वेदी पद्धतीच्या पहिल्या अनुवाकात या दोन ऋचा नाही त्यात केवळ 15 ऋचा आहे. म्हणजे नमस्ते रुद्रमन्यो उतोत इखवे नमापासून उभाभ्याम उतते नमो बाहुभ्याम तन धन्वने इथपर्यंत या 15 ऋचा. पण मघा वर्णन केल्याप्रमाणे यात विशेषते काय आहे तीन कुत्स ऋषी आहे प्रजापती ऋषी आहे परमेश्वरी ऋषी आहे तीन वेगवेगळ्या ऋषींनी जे वर्णन केलं आहे त्यात काय वर्णन केलं आहे तर हे रुद्रा मनुस्वरूपात असणारा नमस्ते रुद्र मन्यवा हा एक वेगळी भावना आहे की मनु हा जणू काय संपूर्ण मानवाचा हा जो मूळ पुरुष आहे ज्याच्यापासून उत्पत्ती झाली आहे मग तोच प्रजापती आहे तो स्वयंभू आहे तो ब्रह्मदेव आहे असं स्वरूप असणारा असा जो हा रुद्र आहे तुझ्या या स्वरूपाला नमस्कार असो तुझ्या हातातल्या ईशले धनुष्यालाही नमस्कार असो तुझे जे दोन बाहू आहे एक डावा आणि उजवा जो एक मंगलकारक आमचं संवर्धन संरक्षण करणारा आहे आणि दुसरा जो डावा आहे हा जो संहार करणार आहे या तुझ्या दोन्ही बाहूंनाही नमस्कार असो आणि तुझ्या बाणांनाही नमस्कार असो अशा पद्धतीने तुझा घोर आणि अघोर असे जे दोन्ही स्वरूप आहेत त्याला एक प्रकारे नमस्कार केला आणि ते असं म्हणतात नमस्ते रुद्रमन्यव उतोत इष्णवे नमः बाहुभ्याम ते नमः या ते रुद्र शिवा तनुर घोरापा पकाशिनी तयास्तनस्तन्वाशंतमया गिरीशंता भिचाकशी या गिरीश म्हणजे डोंगरात वगैरे राहणारा अशा आहे. आणि मग माही सी माही गोंसी पुरुखन जगत असे तिसऱ्या उचे जेव्हा ते म्हणतात की शिवाम गिरित्र त्वाम कुरुमा तू असा शिव आहे तू एक कर आमच्याकडे तुझी ही जी धनुष्य बाण वगैरे आहे जी संहारक आहे हे आमच्याकडे वळवू नको. म्हणजे तुझं ते मंगलकारक असं जे स्वरूप आहे ते
तेच स्वरूप तू आम्हाला दाखव, तेच आमच्याकडे कर. म्हणजे काय कर, तुझे हे तेजस्वी असे जे बाण आहे, तुझे जे काही तेजस्वी असं हे तुझं हे जे विशिष्ट असं धनुष्य आहे, ते धनुष्य आहे ते आमच्याकडे वळवू नको. मग ते आमच्या शत्रूकडे वळ, पुढच्या त्याने विचारमध्ये म्हटले ते आमच्या शत्रूंकडे वळ. म्हणजे एका अर्थाने यात पहिल्या जो अनुभव काय याचा आपण हळूहळू जर अर्थ बघत गेला, अर्थात आपण पूर्ण अर्थ बघणार नाही इथे, पण जर थोडक्या संक्षिप्त असा अर्थ बघत गेला, या स्वरूपामध्ये अशी एक प्रार्थना या ऋषींनी केलेली आहे की तुझ्या हातात असणारे जे बाण आहे, ते जे बाण आहे तो जो धनुष्य आहे तो आमच्याकडे वळवून आमच्याकडे न वळवता तू आमच्या शत्रूंकडेच वळ. आमच्याकडे तुझं मंगलमय असं स्वरूप राहू दे. आमच्याकरता तुझ्या धनुष्याची जी प्रत्यंच आहे ना ती सोडून ठेव. आमच्याकरता तुझं जे धनुष्य आहे ना त्याची जी टोकं आहे ना ती बोथट करून टाक. किंवा आमच्याकरता तुझं हे जे बाणांचे भाते आहे हा भाता हा जवळजवळ रिकामाच करून ठेव. याच्यात हे सहस्रावधी असे जे बाण आहे हे आमच्यावर सोडू नको. मग काय, तर हे बाण जे आहे ते नंतरचे जे अनुवाक आहे, नंतरचा जो काही नंतरचा भाग आहे त्यात आपल्याला असं दिसून येतं की त्याच्यामध्ये मात्र याचं वर्णन करताना नीलग्रीवा हा शितिगंठा सर्व अधक्षमणा देशा गो सहस्र योजने वदनवार नितन्मसी असं जेव्हा म्हणतो तेव्हा हजारो योजना असे जे आमचे शत्रू आहे, जे वर्मादी कीटक वगैरे सगळे आहेत शत्रू, त्यांना हजारो योजन तुझ्या बाणाने दूर फेकून दे, अशा पद्धतीने सुद्धा प्रार्थना केली आहे. मग आपल्या लोकांना असं लक्षात येतं की ते शागू सहस्र योजने वदनवाणी नेतन्मसी या शब्दाचा नेमका अर्थ काय, तर आमच्या शत्रूला चतुरून करता तुझे हे बाण उपयोगात आण. मग दशादिशांना असणारा दशदिशांना आम्ही हा ते दशप्राचीर दशदक्षिणा दशप्रती दशोधा अशा दहाही दिशांना असलेल्या आम्ही या दहाही हातांची बोटं जोडून आम्ही या रुद्रा तुला प्रार्थना करतो की आमच्या शत्रूचा निपात कर. आणि हा शत्रू कुठला आहे, तर रोगराई पसरवणारे व्याधी निर्माण करणारे आम्हाला दुःख देणारे या सृष्टीमध्ये संहारक त्रासदायक असे जे जे काही कीटक आहे, कृमी आहे, वर्म आहे, शर्म आहे, असे जे जे काही अमंगलकारक असे आहे ते सगळे जे आहे ते जणू काही आमचे शत्रू आहे, त्या शत्रूंचा तू नाश कर. अशा पद्धतीने या रुद्राला त्यांनी प्रार्थना केली. तेव्हा ही नंतरची जी प्रार्थना आहे, पण हा पहिला अनुवाक आहे हा महत्वाचा या करता आहे, कारण आपण जर असं बघत गेलो तर मग नमक अनुवाकात सुद्धा प्रत्येक वेगळ्या अनुवाकात नमस्कार करताना एक वेगळ्या प्रकारचं शिवाचं रूप आहे. आणि काय, तर काही भाष्यकारांनी म्हटलंय की हे शिवाचं स्वरूप म्हणजे जणू काही विश्वरूप दर्शन आहे. म्हणजे रुद्र किंवा शिवस्वरूप हा रुद्र कुठे कुठे आहे शिवरूप, तर हा कोणाकोणामध्ये असू शकतो. नमो रथकारे भ्यो तक्षके भ्यो गणे भ्यो गणपती बेश्चवनो व्राते भ्यो व्रातपती बेश्चव, इतक्या विविध प्रकार जळ स्थळ काष्ठ पाषाण सगळ्या दूर हरिकेशायो पवितेने पृष्ठानांपते, इतक्या ठिकाणी कुलाले भ्या कर्मारे बेश्चवनो म्हणजे कुंभार मडकी घडवणारा मातीत वगैरे असतो. अशा सगळ्या ठिकाणी हा रुद्र जणू काही विश्वरूपामध्ये प्रकट झालेला आहे, असे एक वैश्विक दर्शन आपल्याला नमकात. आणि अशा शंभर रुद्र रूपांना या नमकामध्ये असा नमस्कार आहे, म्हणून त्याला शतरुद्रीय म्हणताय. आणि चमकामध्ये मात्र आम्हाला अमुक अमुक गोष्टी प्राप्त व्हा, वाजश्यमे प्रसवश्यमे प्रेतिश्यमे श्लोकश्यमे स्वरश्यमे सगळ्या गोष्टी आम्हाला पाहिजे, अशा पद्धतीने प्रार्थना केली आहे. आणि हे आम्हाला तू प्रदान कर, कारण तू देऊ शकतो, ते प्रदान कर असं त्याला म्हटलंय. पण एक प्रकारची इच्छा व्यक्त केली आणि काय म्हटलंय की आणखीन एक उत्तम अशी इच्छा व्यक्त केली, प्राणो यज्ञेने कल्पता मनो यज्ञेने कल्पता चक्षु यज्ञेने कल्पता. म्हणजे आमचे प्राण मन चक्षु वाणी हे सगळं कल्पता म्हणजे अनंत काळापर्यंत कल्पांतापर्यंत उत्तम स्थितीत राहो, अशी या रुद्राला प्रार्थना केली आहे.
म्हणजे एक प्रकारे ह्या रुद्राला आमचं आरोग्य उत्तम राहावं अशा पद्धतीने प्रार्थना केली आहे. आणि खरोखर तसं राहतं, रुद्राभिषेक केला, रुद्राचा पाठ केला की अशा पद्धतीने लोकांना अनुभव येतो, मंत्रात्मक प्रभाव दिसून येतो. म्हणून तर या रुद्रावरती लोकांची श्रद्धा टिकून आहे. आणि आपल्या सद्गुरूंनी तर असं म्हटलंय की श्री गुरूंची रुद्रावरी अति प्रीती गुरुचरित्रात म्हटलंय. आणि रुद्र सुप्ताचं किंवा रुद्राचं महात्म्य तर गुरुचरित्रात सुद्धा वर्णन केलेलं आहे. ठिकाणी रुद्राध्यायच आहे त्याच्यामध्ये एक मूळ. आणि मग जो मृतविप्र संजीवनाचा अध्याय, त्यात रुद्र सुप्ताचं तीर्थ आहे, ते तीर्थाने जणू काय येतो उभा राहायला मृत विप्रपुत्र, अशी कथा आहे. या रुद्राचं इतकं महात्म्य जेव्हा गुरुचरित्रात आहे, पुराण कालापासून चालू आहे. आणि आज सुद्धा आपण बघतो की महामृत्युंजय वगैरे याच्या जपाने किंवा रुद्राभिषेकाने सुद्धा लाभ होतो. आणि याला दैवी चिकित्सा असं म्हटलंय. म्हणून प्रत्येकाची अशी इच्छा असते की हा रुद्र जर इतका महत्वाचा आहे तर आपल्याला कसा पाठ करता येईल याचा. कारण सध्याच्या काळात आपल्याला माहिती आहे की कदाचित रुद्र म्हणणारे, रुद्र जाणणारे लोक जे असतील ते श्रावण मासात कधीतरी आपल्याकडे आले असतील, मंदिरात आपण गेला असाल. आता दोन्ही शक्यता आहे. मग आपल्याला अशा वेळेस काय करायचं? मग याला आपण असं म्हणावं की आपत धर्म. आपत धर्म जेव्हा काही करणं शक्य नसेल विशिष्ट पद्धतीने, मग आपत धर्मामध्ये म्हणजे अशा काळामध्ये माणसाने काय करावं, कसं या रुद्राची आपल्याला प्राप्ती होऊ शकेल. मग याच्याकरता महत्वाचा विषय काय आहे तर शास्त्र काय सांगतं, शास्त्रात काय लिहिलेलं आहे. जर एखाद्याला संपूर्ण अष्टाध्यायी करणं शक्य नाही, येतच नाही आहे, म्हणणं शक्य नाही, मग त्यांनी काय करावं. एखाद्याला जर नमक चमक अनुवाद जरी म्हणता येत असतील सोपे म्हणून, पण तेही करता येणे शक्य नाही, मग त्यांनी काय करावं. मग अशा वेळेस एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगतो की शास्त्राने आपत धर्म म्हणून संक्षिप्त रुद्राची कल्पना सांगितली आहे. संक्षिप्त रुद्राची कल्पना काय आहे? अनेक ग्रंथ उपलब्ध आहे रुद्रावरती. त्यात महत्वाचा एक ग्रंथ आहे रुद्र कल्पद्रुम, हा एक ग्रंथ आहे. आणि एक अनुष्ठान दीपिका अशा नावाचा एक ग्रंथ आहे. या अनुष्ठान दीपिका आणि रुद्र कल्पद्रुम याच्या आधारे जर आपण बघत गेलो तर आपण मगाजी चर्चा केली तो या रुद्र सुप्ताचा रुद्राध्यायाचा फक्त पहिला अनुवाद, म्हणजे अष्टाध्यायी मधल्या या पाचव्या अध्यायाच्या पहिल्या सोळा ऋचा, किंवा रुद्र दोन अध्यायाचा आहे त्यातला पहिला अनुवाद म्हणजे पंधरा ऋचा. या फक्त एक अनुवाद किंवा या अष्टाध्यायीच्या सोळा ऋचा म्हटल्या तरी संक्षिप्त रुद्र म्हणता येत. तो सुद्धा संक्षिप्त रुद्र अशा पद्धतीने प्रचलित आहे. आणि काही भाष्यकारांनी जे ग्रंथ त्यात दिलेले आहेत त्यात रुद्र पूजा पद्धत जी दिली आहे त्यात या एकाच अनुवाकाने किंवा या एकाच या दिलेल्या सोळा ऋचांनी महाभिषेक पूजा करता येते, म्हणजे रुद्राला महाभिषेक करता येतो असं म्हटलंय. म्हणजे या सोळा ऋचांचा किंवा पहिल्या अनुवाकाचाच पाठ जरी केला तरी सुद्धा संक्षिप्त रुद्र कोणालाही म्हणता येत, त्याचा पाठही करता येतो आणि त्याचा अभिषेकही करता येतो, रुद्राभिषेक. पण काही लोकांना या सोळा ऋचांचा हा जो रुद्र आहे हा थोडा कठीण वाटतो, कारण उच्चार करायलाही कठीण आहे, तो गुरुमुख झाला पाहिजे. विशेष म्हणजे या रुद्राचा उच्चार सुद्धा आपल्याला स्वतःला करता आला पाहिजे. मग त्याच्याकरता मगा म्हटल्याप्रमाणे अनुष्ठान दीपिका हा जो एक लहानसा ग्रंथ वेगळा ग्रंथ आहे याच्यात आणखीन एक मार्ग सांगितलाय. त्यात त्यांनी काय म्हटलंय की हा जो नमकाचा अध्याय आहे याच्यामधला आठवा अनुवाक जो आहे हा काय आहे, हा नमस्सोमायाचे रुद्रायाचे अशा पद्धतीचे फक्त अगदी लहान लहान असे फक्त नमनाचे असे काही ऋचे आहे.
हा जो ऋचांचा अध्याय हा आठवा अनुवाक हा नमकामधला आणि चमकामधला तिसरा अनुवाक हा कुठला आहे तर शंचमे महेशचमे हा जो अनुवाक आहे. हे जे दोन अनुवाक म्हणजे नमकामधला आठवा आणि चमकामधला तिसरा हे दोन अध्याय जरी म्हटलं ते सुद्धा साधारण एवढ्या 16 ऋचात आहे पण ते म्हणायला अतिशय सोपे आहे. म्हणजे जे लोक यजुर्वेदी असतील जे अष्टाध्यायी म्हणतात त्यांना नमकामधल्या 39 ते 42 या ऋचा आणि चमकामधल्या 5, 6, 7, 8 या उलट्या क्रमाने 8, 7 आणि 5, 6 अशा या तिसऱ्या अनुवाकामध्ये दिलेल्या आहेत. पण ते न म्हणता त्यांनी त्यांच्या पद्धतीने 5, 6, 7, 8 म्हणजे या चार ऋचा म्हणजे नमकामधल्या 39 ते 42 या ऋचा म्हणजे 39, 40, 41, 42 या फक्त चार ऋचा आणि चमकातल्या 5, 6, 7, 8 या चार ऋचा म्हणजे 8 ऋचा या जरी म्हटल्या तरी सुद्धा संक्षिप्त रुद्र म्हणता येत असं या अनुष्ठान दीपिकेमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे आज आपल्याला मुद्दाम हे सांगण्याचं कारण असं की जर एखाद्याला असं वाटलं की मला आता रुद्राचा पाठ करायचा आहे पण गुरुजी मिळत नाही आहे मला ते अध्ययन करणे शक्य नाही आहे पण त्यांनी जर कुठून तरी जर हे मिळवलं तर अष्टाध्यायी मधला हा नमक चमक यातल्या 8 ऋचा किंवा रुद्राध्यायामधला हा 8वा आणि 3रा अनुवाक नमकातला 8वा आणि चमकातला 3रा हे दोन मधून तेवढ्याच ऋचा जवळजवळ 16 ऋचा पण लहान येतात त्या ऋचाकडे या जरी म्हटल्या तरी संक्षिप्त रुद्र त्याला पाठ करता येईल या रुद्राचा त्याला अभिषेकही करता येईल आणि स्वांत सुखाय या पद्धतीने त्याला या रुद्राचा पाठ केल्याचं समाधान निश्चितपणे मिळू शकतं. एका अर्थाने या रुद्राचा पहिला अनुवाद म्हणजे नमस्ते रुद्र मन्ये वौतो ते खवेर हा अनुवाद जर केला तर उत्तमच आहे. ते नाही केले तर आत्ता सांगितल्याप्रमाणे हे जे नंतरचे आहे म्हणजे चमकातल्या याच्या 16 ऋचा नमकातल्या 8 अध्यायातल्या तेव्हा यातले दोन अनुवाद हे म्हटलं तरी उत्तम आहे. याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट महत्वाची अशी आहे की तिन्ही जरी केले तरी त्याच्याबरोबर त्र्यंबकम यजामहे सुगंधीन पुष्टिवर्धनम ही जी एक ऋचा आहे ही एकदा म्हणावी आधी म्हणा किंवा नंतर साधारणपणे नंतर म्हणतात पण ही म्हणण्याचा ही एक प्रघात आहे. आणि शेवटी तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात हेच विराट स्वरूप दर्शवणारी ही जी ऋचा आहे ही ऋचा जरूर म्हणावी. का तर ही ऋचा ही साधारणपणे कृष्ण यजुर्वेदातलं जे तैत्तिरीक आरण्यक आहे त्यातल्या शेवटल्या 6 त्यातल्या 6 ऋचा या अष्टाध्यायात घेतले त्यातली ही एक ऋचा आहे आणि या ऋचीमध्ये रुद्राचं खरं स्वरूप प्रकट झालेलं आहे. कसं तर तत्पुरुषाय विद्महे तो जो विराट पुरुष आहे त्याचा मी ध्यान करतो महादेवाय धीमही हा देवादिदेव देवांचाही देव आहे त्या महादेवाचा आम्ही त्याचं यजन करतो आणि तन्नो रुद्र तो रुद्र या दोन्ही स्वरूपात असणारा महादेव आणि पुरुष या स्वरूपात असणारा तो रुद्र आमच्या बुद्धीला प्रेरणा देव अशा पद्धतीने हे जणू रुद्राच्या एका ऋचेमध्ये हे स्वरूप प्रकट केले याला रुद्र गायत्री असंही म्हणतात किंवा रुद्र गायत्री महामृत्युंजयाचा जप आणि मघात सांगितल्याप्रमाणे या दोन विशिष्ट अनुवाद किंवा एकच अनुवाद पहिला नमस्ते हे जरी केलं तर संक्षिप्त रुद्राचं आपल्याला पाठ केल्याचा किंवा अगदी अभिषेक करताना सुद्धा आपल्याला त्याचा उपयुक्त असा उपयोग करता येईल याला आपद धर्म म्हणून शास्त्राची मान्यता आहे. शास्त्र प्रमाण आहे ग्रंथ प्रमाण आहे
सहदाता तर सांगतो की रुद्र म्हटला की एकदा पाठ केला की पाठ त्याची, पण जर हात रुद्र जर 11 वेळा म्हटला तर त्याची एकादशनी म्हटली. मग 11 वेळा एकादशनी केल्यानंतर जेव्हा आपल्याला असं वाटतं की आम्हाला लघुरुद्र मात्र पाहिजे, तर लघुरुद्र करताना एक पद्धत अशी की 11 लोक जेव्हा 11 वेळा पाठ करतात तेव्हा त्याचा साधारण 11 11 121 वेळा या रुद्राचा पाठ झाल्याप्रमाणे एकादशनी असो त्या एकादशन्यांचा लघुरुद्र असावा. पण लोकांना लघुरुद्र म्हणजे काय नेमकं माहिती नसतं. मग अशा पद्धतीने जर का 11 11 एकादशन्यांचा लघुरुद्र असेल तर त्यात काय असतं, तर 11 वेळा नमकाचा पाठ करायचा हा जसा भाग आहे तर एक पूर्ण नमक कसं म्हणायचं म्हणजे 11 अणुवाक म्हटल्यानंतर 1 चमक, व पुन्हा 11 वेळा नमक म्हणायचं मग दुसरं चमक. अशा पद्धतीने 11 नमक हे 121 वेळा म्हटले जातात 11 लोकांनी म्हटलं, आणि मग संपूर्ण जेव्हा चमक म्हटलं जातं तेव्हा मग त्याला लघुरुद्र म्हणजे 11 11 121 वेळा 11 लोकांनी म्हटल्यामुळे त्याला लघुरुद्र असं म्हणतात. एखाद्या माणसाने जर असं ठरवलं की नाही मलाच घरातल्या घरात एकादशनी करायची असेल, मग त्याने 11 वेळा स्वतः रुद्राचा पाठ करावा, संपूर्ण रुद्राचा नाही करता आला तर नमस्ते रुद्र म्हणजे उठवतो याचा पाठ करावा, नाही तर 2 अणुवाक मगा सांगितल्याप्रमाणे नमकाचा 8वा आणि चमकाचा 3रा असे 2 अणुवाकाचा त्यांनी पाठ करावे 11 वेळा म्हणजे एकादशनी होते. आणि मग 11 दिवस अशी जरी केली तर लघुरुद्र केल्यासारखं होऊ शकत. अर्थात हे सगळे आपद्धर्म आहे. मग नुसते पाठ करणं हा एक भाग वेगळा आहे. अभिषेक करताना याचा या पद्धतीने पाठ करून मग त्याचा अभिषेक करायचा म्हणजे मग तो अभिषेक होतो. आणि याच विशिष्ट रुद्रांचा या विशिष्ट असे हे जे काही रुद्र आहेत यांचा या रुचांचा उपयोग हा यज्ञयागामध्ये ठिकठिकाणी केले असल्यामुळे त्याला रुद्र स्वाहाकार हा स्वतंत्र करता येतो, किंवा अनेक कुठल्याही यज्ञ असतील त्यात पूर्णाहुती सुद्धा या रुद्राच्या विशिष्ट नमकाची चमकाची वगैरे मंत्र म्हणण्याची पद्धत आहे. तेव्हा या रुद्राची उपासना पाठ अभिषेक आणि यज्ञ अशा पद्धतीने करता येते. शेवटी चमकामध्ये जेव्हा यज्ञेने कल्पताम अशी प्रत्येक ठिकाणी म्हटलं आहे तेव्हा काही वेळेस आपल्याला असं लक्षात आहे की हे फक्त यज्ञामुळे प्राप्त होतो का असं म्हटलंय का, एक त्याला वेगळं भाष्य काही मंडळींनी असं केलं आहे भाष्यकारांनी की मुळात यज्ञ हे सुद्धा रुद्राचं एक स्वरूप आहे. म्हणजे यज्ञकुंडामध्ये जेव्हा अग्नी प्रज्वलित होतो किंवा निर्गुण निराकार पण असा गोलाकार असा जो अग्नी धगधगत असेल ते जणू काही रुद्राचं निर्गुण निराकार स्वरूप आहे. आणि आपण जेव्हा शिवलिंग पाहतो तेव्हा याला ज्योतिर्लिंग का म्हणतात, तर ते जे लिंग आहे ते मुळात यज्ञकुंडातला हा धगधगता अग्नी वेगळा आणि यज्ञकुंड म्हणजे शाळुंखा असा आहे ज्योतिर्लिंगाचं एक आगळं वेगळं रूपक असं स्वरूप आहे. त्यामुळे रुद्र म्हणजेच यज्ञ आणि यज्ञ म्हणजेच अग्नी आणि अग्नी म्हणजेच रुद्र अशी एक प्रकारची जी एक भाष्यकारांची एक संकल्पना आहे. त्या पद्धतीने या यज्ञाची स्तुती केली, यज्ञ केला म्हणजे हा रुद्र प्रसन्न होतो. मग हा जपयज्ञानी होतो, हा अभिषेकाने केलं तर हे अभिषेकाचं तीर्थ उपचारक म्हणून त्याची आपल्याला लाभ होतो, आणि यज्ञ स्वरूपात सुद्धा या रुद्राचं पूजन करता येतं. अशा पद्धतीने हा रुद्र म्हणजेच यज्ञ. तर अष्टाध्यायीमध्ये आपण बघितलं तर हा रुद्र म्हणजे असंख्यात सहस्त्राने बाण, म्हणजे हा रुद्राचे बाण म्हणजे जणू काही सूर्याची किरण, म्हणून रुद्र म्हणजे सूर्य, रुद्र म्हणजे सहस्त्राक्ष. अशा ठिकाणी जेव्हा आपल्याला लक्षात येतं तेव्हा सहस्त्राक्ष म्हणजे इंद्र, मग देवांचा राजा इंद्रियांचा राजा हा सुद्धा म्हणजे कोण, तर हा रुद्र म्हणजे इंद्र म्हणजे सुद्धा रुद्र. आणि गणानांत्वा गणपती म्हणजे गणांचा अधिपती, तो रुद्रगणांचा असो इंद्रियगणांचा असो देवगणांचा असो
किंवा आणखीन इतर कुठले गण असतील त्यांचा असो, यांचा अधिपती मुख्य जो आहे गणपती तो सुद्धा रुद्र. अशा विविध स्वरूपात एक वैश्विक स्वरूपात रुद्र हे देवता आहे. या रुद्र स्वरूपाचं वर्णन या रुद्रात आहे आणि संक्षिप्त अशा पद्धतीने जर आपण या रुद्राचा पाठ केला, अभिषेक केला किंवा यज्ञ स्वरूपात याचं यजन केलं तर या ही रुद्रदेवता प्रसन्न होऊन आपल्याला निश्चित त्याचा एक वेगळा उपचार कसा लाभ आपल्याला मिळवता येईल आणि व्याधीच्या ज्या कुठल्या अवस्था असतील या व्याधीग्रस्त व्यक्तींना नव्हे तर कुठल्याही प्रकारचा त्रास असो, मग तो निसर्गाचा कोप असो, शारीरिक कोप असो, दोष असो, व्याधी असो, आधार असो, कृमी वर्मी कीटक या सगळ्यापासून वातावरणातून निर्माण होणारा जो काही दुष्प्रभाव असो तो सगळा दुष्प्रभाव या रुद्राच्या प्रसादाने याच्या उपासनेमुळे दूर होऊ शकतो. म्हणून वेद कालापासून या रुद्राची उपासना सांगितली आहे, पद्धत सांगितली आहे. आपण ही श्रावण मासामध्ये या पद्धतीने जर आपण रुद्राची उपासना केली तर तो रुद्र निश्चितपणे आपल्याला उपचारक असा प्रभाव निर्माण करू शकतो. तेव्हा रुद्राविषयी खूप बोलता येईल पण या रुद्राला शेवटी आपण ईश्वरस्वरूपताना अशा सगळा संपूर्ण चराचरात व्याप असणारा रुद्र हा जणू काही ईश्वरच आहे असं म्हणून त्याची आपण प्रार्थना करूया. त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वा तुर्कमिव बंधनात मृत्योर मोक्ष अमृतात मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. अशा पद्धतीने आपण रुद्राला नमस्कार करून आजचा हा विषय याच ठिकाणी आपण थांबवतो आहे. सिद्धांत अवधूत चैतन्य श्री गुरुदेव.